मंडळी, विधान परिषद निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा निकाल काल हाती लागलाय. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते, त्यामुळे कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यामध्ये भाजपकडे संख्याबळ असल्याने भाजपचे 5ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास भाजप नेत्यांना होता. तर महायुती म्हणून आमचे सर्व 9 उमेदवार जिंकतील असा दावाही भाजपच्या नेत्यांकडून केला जात होता. भाजपसह महायुतीच्या नेत्यांनाही या विजयाचा विश्वास होता, त्यामुळे महायुतीच्या सर्वच 9 उमेदवारांचा विजय झालाय. तर महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांचा विजय झालाय. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे मात्र पराभूत झाले. तर विधान परिषदेच्या या 11 विजय उमेदवारांची नावे आपण बघूया. यात भाजपचे विजय उमेदवार आहेत योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजय उमेदवार आहेत भावना गवळी, कृपाल तुमाने. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजय उमेदवार आहेत राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे. त्यानंतर काँग्रेसचे विजय उमेदवार आहेत प्रज्ञा सातव. शिवसेना ठाकरे गटाचे विजय उमेदवार आहेत मिलिंद नार्वेकर. मंडळी, या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होत आहे ती पंकजा मुंडे यांच्या विजयाची. भाजपने विधान परिषद निवडणुकांसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली होती, त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांनाही उमेदवारी देण्यात आली. आणि आता पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपुष्टात आलाय. काल झालेल्या विधान परिषद निवडणुकात त्यांच्यावर विजयाचा गुलाल पडलाय. या विजयासाठी पंकजा मुंडेंना तब्बल 10 वर्षांची वाट पाहावी लागली. यापूर्वी 2019 विधानसभा निवडणुकीत त्यावेळी विरोधी पक्षात असणारे त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपने 2024 त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले, मात्र तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आणि आता अखेर विधान परिषदेच्या निवडणुकीतून त्या पुन्हा एकदा विधिमंडळ सभागृहात पोहोचल्या आहेत. पंकजा मुंडेंच्या विजयाचा मुंडे कुटुंबियांसह त्यांच्या समर्थकांनाही खूप आनंद झालाय. काल मुंडे कुटुंब विधान परिषदेच्या निकालावेळी सभागृहात उपस्थित होतं, त्यावेळी प्रीतम मुंडेंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तर दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या मूळ गावी म्हणजेच परळीतही मुंडे समर्थकांनी विजयाचा गुलाल उधळत जल्लोष केलाय. तर आपला हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित करत असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. तर विधान परिषदेच्या या सर्व 11 विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन.